महाराष्ट्रामधला एक अतिशय जबरदस्त खेळाडू. पुढचा चेंडू मात्र पहा, या गोलंदाजावर प्रति हल्ला केला गेला, वन बाउंड चेंडू असेल. अर्थात वाडीश लोकांत सीमाच्या पलीकडे येतोय, सुंदर फटका अर्थात मैदानात गाजवलेला हा खेळाडू. या ठिकाणी पहा सुंदर फटका, आणि या ठिकाणी मात्र डिप्स कर्लीमध्ये येतोय बालाजीच्या या गोलंदाजीवर एक उत्तुंग फटका षटकार साधवासाठी. उस्मान वर्णन मी बऱ्याच क्रिकेट स्पर्धा मध्ये करतोय, आखाती देशामधल्या क्रिकेट स्पर्धा गाजत गाजवल्या. वया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी पहा लोअर फुटचा चेंडू होता, फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्रेश चेंडूवर येणार, क्षेत्रेशने या ठिकाणी चांगलं खेळलं गेलं, परंतु दोन धावा मात्र रोखू शकलं नाही. दोन धावा मिनिटात त्या फलंदाजाला आणि पॉईंट एक शॉर्ट कव्हर, एक मिडऑफ आणि एक मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, हे विरचना ऑफ साईडला असताना. उस्मान पहा कोणत्याही खेळाडूला निश्चित दाद येत नाही. या ठिकाणी मध्ये कार्पेसाने चेंडू घेऊन काढलाय, लॉग ऑफ सीमारेषा पलीकडे येते, एक सुंदर फटका चौका, संजीवनी चौका. या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला, चेंडूला बेडविकेट क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय, उंच फटका इथे येतोय, पंच दर्शवतात या ठिकाणी चेंडू सीमापार, चौकार, चार धावांचे योगदान. उस्मान पटेल नावाचं वादळ इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण अगदी छोट्या मुलांपासून, कारण संध्याकाळी जेव्हा मी या मैदानात आलो तेव्हा छोट्या मुलांना विचारलं देखील होतं की उस्मान पटेल हे तुम्हाला माहिती आहेत का. तेव्हा छोट्या मुलांनी सांगितलं तर उस्मान पटेल एक खूप मोठं नाव आहे, आणि या ठिकाणी त्या नावाचं जबरदस्त योगदान पाहायला मिळालं. मात्र इथे क्षेत्रेशांनी काय केलं पहा, डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आज झेल घेतला गेला, आणि उस्मान पटेल नावाचं वादळ मात्र शांत करण्यामध्ये गोलंदाज